सगळ्यांक एक कळयतां, काल एक इन्सिडंट घडलो. काल ह्या सभाघराचे आदले आमदार, आदले मंत्री प्रकाश वेळीप हांणी म्हजेर बिनबुड्याचे आरोप केले. आनी सभाघर आनी हांगा आतां सभाघर चालू आसा. अशें आसतना म्हणजे एक सभा विशेश अधिकार आनी एज अ सभापती म्हण हांव वोट करता आसतना म्हणजे ताणें केल्लो अपमान आसा. त्यामुळे तुमकां कळीत करता की ताका हांगा आफोवन जासना सभा ताका जाप विचारतलो. नमस्कार. विधानसभेचे शियाळी अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आसा ते सुरू आसा आनी आयज शुक्रार आनी फाल्यां शेनवाराय अधिवेशन चलतले. कारण मदलो एक दीस जेन्ना नरेंद्र मोदी गोंयच्या दौऱ्याचेर आशिल्लो ते दीस ह्या अधिवेशनाक सुटी आशिल्ली, ते फाल्यां शेनवारा ते दवरतले. आनी फाल्यां हें अधिवेशन चलता आसतना सगळे सरकारी खातीं जीं आसात तीं तेंकांय सुटी आसची ना, तीं चालू आसतलीं. तर ह्या सगळ्या अधिवेशन काळा भितर एक महत्वाचो असो विशय गाजलो तो म्हणजे रमेश तवडकर आणि गोविंद गावडे यांच्या मधलो वाद. आणि सातत्यान ह्या वादाच्यो ज्यो किती अपडेट्स असतात त्यो आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळ पावल्यो असतात. आता हातून आणि नवे जे गजाली घडल्यात त्यो ज्यो अपडेट्स असतात त्यो आम्ही तुमच्यापर्यंत हांगासर घेऊन येले असतात. सगळ्यात पहिले आमकां सगळ्यांक खबर असा की रमेश तवडकर समर्थक पंच सरपंच आणि काणकोणच्या कला आणि संस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांचेर बोट दाखयतना भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. ताज्या उपरांत स्वता रमेश तवडकर हांणी पत्रकार परिशदेंत घेवन विधानसभा अधिवेशनाचे पयलेच दिसा गावडे हांचेर थेट आरोप केल्यान हे प्रकरण मोठे गाजले. कारण एक सभापती आपल्या सरकारातल्या मंत्र्याचेर अशे तरेचो गंभीर अशे तरेचे आरोप करता तेन्ना सगळे लोक सुद्धा आणि विरोधी पक्ष जावं हे सगळ्यांनी त्या मोठ्या प्रकरणाचो तो व्हडलो इशू केलो आणि तो गोंयभरूय गाजलो. राजकीय पडसादूय ताचे उमटले. ताच्या उपरांत काल आमी जर पळयत जाल्यार उटा संघटना जी आसा जी आदिवासी समाजाची एक युनायटेड ट्रायबल असोसिएशन ही जी उटा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप आणि जे पदाधिकारी त्यांची काल पणजे एक पत्रकार परिषद झाली. आणि ह्या पत्रकार परिषदे भितर उटा संघटनेन रमेश तवडकर सभापती यांचेर गंभीर आरोप केले. ते म्हणजे रमेश तवडकर हांणी जायत्यो कार्यावळी काणकोणा भितर केल्ल्यो आसात त्यो ह्या सगळ्याची त्याचबरोबर रमेश तवडकर सभापती जे आसात तांच्यो जायत्यो मोठ्यो शिक्षण संस्था सुद्धा काणकोणा भितर सुरू आसात. ते तांचे संस्थापक आसात आणि ह्या सगळ्या शिक्षण संस्थांचो डॉलारो जो आसा तो आता मोठ्या प्रमाणात जाल्लो आसा. व्हडल्यो शिक्षण संस्था म्हणून त्या नांवां रूपाक येयल्या आणि तांचो एकंदर आवाड सुद्धा वाढलेलो आसा. तर ह्या सगळ्या शिक्षण संस्थांच्या उभारणे भितर जो पैसो वापरलो किंवा हे ज्यो सगळ्यो शिक्षण संस्था आसा ह्या सगळ्या शिक्षण संस्थांचो संस्थांची चौकशी जावची अशें वक्तव्य करताना खंय तरी रमेश तवडकर हांच्या कडेन उटा संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री प्रकाश वेळीप हांणी बोट दाखयले संशयाचे आणि अशा तरेचे आरोप केलो की ह्या सगळ्या त्यांच्या संस्थांची चौकशी जावची, आर्थिक बाबींची चौकशी जावची अशे तरेची मागणी करताना खंय तरी रमेश तवडकर हांच्या ह्या सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये किंवा ते ज्यो मोठमोठ्यो कार्यावळी सांस्कृतिक करतात त्यांच्या मध्ये खंय तरी भ्रष्टाचार कथित भ्रष्टाचाराचे बोट हे प्रकाश वेळीप हांणी सभापती रमेश तवडकर हांच्याकडे दाखयले. सभापती रमेश तवडकर हे तुमकां खबर आसा की सध्या विधानसभा अधिवेशन चालू आसा आणि सभापती म्हटल्या उपरांत तांकां कांय विशेष अधिकार असतात. तर आयज शुक्रारा सभापती रमेश तवडकर आणि त्या आणि काल जे आरोप झाले पत्रकार परिषद झाली त्याच्या उपरांत सांजचे परत विधानसभा संकुला भितर सभापतींनी उटा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदेक प्रत्युत्तर दिले आणि जाय ती चौकशी ताणी करची. आपण सगळे डिटेल हिशोब जे असा अकाउंट्स आहात आपल्या सगळ्या संस्थांचे हे देऊपाक तयार असा आणि एका रुपयाचो सुद्धा जर भ्रष्टाचार भितर दिसलो जाल्यार आपण राजकारणातून संन्यास घेता अशा तरेचे आव्हान उटा संघटनेक दिले. त्याच्या उपरांत आयज रमेश तवडकर हांणी विधानसभे भितर एक महत्वाची घोषणा केली किंवा महत्वाची माहिती दिली आणि ताणी निवेदन दिले की विधानसभा अधिवेशन चालू असताना माजी मंत्री आणि उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप हांणी आपल्याचेर गंभीर आरोप केल्यात आणि ह्या अनुषंगान हक्कभंग त्यांच्या आड आपण पारित करता आणि हक्कभंगाची नोटीस ही प्रकाश वेळीप हांकां दितले. कारण ताणें गंभीर आरोप केला असे वक्तव्य केले आणि हक्कभंग जो असा ताची माहिती विधानसभे भितर दिली. यावेळी ताणें पत्रकारांक सुद्धा सांगले एक तंबीच कशी दिली की पत्रकारांनी सुद्धा जे रिपोर्टिंग जे करतात त्या विशीं ताणें तंबी दिली. हेचेर मागीर काँग्रेस पक्षान आरोप केलो की पत्रकारांच्या अधिकारांकडे रमेश तवडकर हे खंय तरी त्यांच्या आड गदा हाडटात त्यांच्या अधिकारांचेर अशा तरेचे आरोपूय सुद्धा काँग्रेसीन केले.
आता रमेश तवडकर हांकां फाल्यां शेनवारा 3:30 वरांचेर सभापती रमेश तवडकरांनी समन्स केला आनी प्रकाश वेळीप माजी मंत्री प्रकाश वेळीप हांकां फाल्यां हांगासर विधानसभे भितर सभापतींच्या दालनांत हाजीर रावचें पडटलें आनी हो समन्स जो आसा जो काडला नोटीस काडल्या त्या प्रमाणें हांगा येवचें पडटलें 3:30 वरांचेर. तर हें सगळें प्रकरण म्हणजे खंय तरी कला आनी संस्कृती मंडळां जीं आहा काणकोणची त्या मंडळान दिल्लो निधी ताचो गैरवापर म्हणजे निधी दिलो आनी कार्यावळी जाल्योच ना अशा आरोपां वयल्यान सुरू जाल्लें हें प्रकरण आतां विधानसभेनूय ताचे पडसाद उमटले आनी हक्कभंगाचो प्रस्ताव हांगासर सभापतींनी प्रकाश वेळीप माजी मंत्री हांचेर घातिल्लो आसा. हांगा पर्यंत हें सगळें प्रकरण पावलां. आतां आमी जेन्ना हक्कभंग म्हणटात तेन्ना हक्कभंग प्रस्ताव हे क्वचित केन्नाय रेर गजालींनी जे आसात ते सभापती विधानसभे भितर मांडटात आनी आयज जेन्ना हक्कभंगाचो हो प्रस्ताव सभापतींनी मांडलो प्रकाश वेळीप हांचे आड ताच्या उपरांत पत्रकारां मदीं सुद्दां एक वेगळे तरेची चर्चा सुरू जाली की आनी केन्ना हक्कभंग कशे कशे केन्ना कोणाचेर येयल्ले ही माहिती कांय ज्येश्ठ पत्रकारांनी दिली आनी तेन्ना उलयतना आनी एका हक्कभंग प्रस्तावाचो एक उल्लेख जातालो पत्रकारांकडल्यान तो म्हणजे नारायण आठवले जे आसात नारायण आठवले हे दैनीक संपादक गोमंतक जे आसा ताचे दैनीक गोमंतकाचे एक वरिश्ठ आनी ज्येश्ठ संपादक खूब नावाजलेले अशे नारायण आठवले हे संपादक गोंयांत जावन गेले. फक्त गोंयांत न्ही महाराष्ट्रानूय तांची मोठी ख्याती आशिल्ली. तर तांणी गोमंतकाक एक वेगळी वळख अशी दिल्ली आनी तांचे आड एकदां आदले सभापती नारायण फुगरो हांणी हक्कभंगाची नोटीस दिल्ली अशें आमकां वरिश्ठ पत्रकारांनी सांगलें. आनी कित्याक हो हक्कभंग नारायण आठवलेंचेर आयिल्लो जाल्यार तांणी एक संपादकीय खंय बरयल्लो आनी तातूंत तेन्ना जे नारायण फुगरो हे सभापती आशिल्ले तेंचेर एक अशें शिर्षक आशिल्लें त्या अग्रलेखाचें तें म्हणजे सभापती काय सोरोपती अशे तरेचें तें एक शिर्षक आशिल्लें. तर सभापती काय सोरोपती ह्या शिर्षका वयल्यान त्या अग्रलेखाच्या व्हडलो वादंग जाल्लो आनी नारायण फुगरो हांणी विधानसभेत नारायण आठवले हांचे आड हक्कभंगाचो प्रस्ताव दवरिल्लो अशे तरेची माहिती आमकां वरिश्ठ पत्रकारांनी दिली. मागीर नारायण आठवले आनी हें सगळें घडिल्लें जें जुने सचिवालय जें आसा आमचें पणजे त्या जुन्या सचिवालयांत हो सगळो तेन्ना हो प्रसंग जाल्लो अशें आमकां कळ्ळें. तर त्या उपरांत नारायण आठवले हे त्या हक्कभंग प्रस्तावाच्या नोटिशीक हाजीर रावले तांणी उत्तरूय दिलें. तर ह्यो आयज विधानसभे भितर आयच्या हक्कभंग प्रस्तावाच्या निमतान त्या हक्कभंग प्रस्तावाच्यो कांय यादी ह्यो ज्येश्ठ पत्रकारां कडल्यान आमच्या सारक्या युवा पत्रकारांक आयकपाक मेळ्ळ्यो. तर अशा तरेचे हे सगळे हक्कभंगाचो व आयचो दीस जो आसा तो मुख्य विधानसभेन गाजलो तो म्हणजे सभापती रमेश तवडकर हांणी माजी मंत्री प्रकाश वेळीप हांच्या आडिल्ल्या हक्कभंग प्रस्तावा आड. तर फाल्यां माजी मंत्री प्रकाश वेळीप हे विधानसभेत तांकां हाजीर रावचें पडटलें 3:30 वरांचेर. ते कितें हाजीर रावतात ते कितें उत्तर सभापतीक दितात आनी ताचे उपरांत ते मिडिया कडेन कितें उलयतात तें आमी पळयतले. आनी ताचो फुडलो ह्या सगळ्या प्रकरणाचो फुडलो भाग कितें होय आमी तुमच्या पर्यंत असोच हाडटले. तुमी पळयत रावात गोमंतक टीवी. हांव विश्वनाथ नेने सयत व्हिडियो जर्नलिस्ट आनी आमचे रिपोर्टर वर्षा आश्वेकर परवरी.